महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नसताना राज ठाकरेंनी विधानसभेचे उमेदवार मात्र जाहीर करण्यास सुरुवात केली. राज ठाकरेंनी मनसेचे विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केलेत. राज ठाकरेंचा सोबळाच्या नाऱ्यावर विरोधकांनी टीका केली. राज ठाकरेंकडून विधानसभेकरता उमेदवार जाहीर. राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर विरोधकांची टीका. सुपारी पक्ष असल्याचा आदित्य ठाकरेंचा टोला. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुढचं पाऊल टाकलंय. राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिवडी विधानसभेतून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मधून दिलीप धोत्रेंना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीला दिलेला पाठिंबा लोकसभेपुरता होता असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. सर्वसाधारणपणे आम्ही 225 ते 250 जागा पक्ष लढवणार आहे. पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवल्या होत्या, 2009 लढवल्या होत्या आणि 2014 बस त्या दृष्टिकोनातून माझा सगळा दौरा आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टीका केली आहे. राज ठाकरे दरवर्षी नव्यानं सुरुवात करतात पण त्यांना एकदाही यश मिळालं नसल्याचा टोला संजय राऊत यांनी केलाय. राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे. ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का? पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही. कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही. 5 वर्षानंतर मनसे झोपेतून जागा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. मनसे हा सुपारी पक्ष असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेचं सेवेचं काम करतो. 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का? म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही, सुपारी पक्ष तिथेच राहील. राज ठाकरेंनी आता जरी 250 जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली असली तरी ऐन निवडणुकी दरम्यान ते महायुतीतही जाऊ शकतात. स्वबळावर मनसेनं 250 जागी उमेदवार दिल्यास तीही एक प्रकारे मनसेची मोठी उपलब्धी असणार आहे. वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.